यूपीएससी परीक्षा 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला आणि हा निकाल महाराष्ट्रासाठी अत्यंत खास आहे, कारण यंदा महाराष्ट्रातील 1-2 नव्हे तर तब्बल 15 उमेदवार हे परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत। या विद्यार्थ्यांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर द युनिट अकॅडमी तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला। याच प्रसंगी यशस्वी उमेदवारांनी राष्ट्रसंघाशी संवाद साधला। नमस्कार, माझं नाव श्रुतिशा पटाडे, मी सध्या यूपीएससी 2022 मध्ये ऑल इंडिया रँक 281 ने उत्तीर्ण झाली आहे। यापूर्वी मी एमपीएससी मधून डिप्युटी कलेक्टर ह्या पदावर नियुक्ती झाली होती। त्याशिवाय अतिरिक्त यूपीएससी 2019 मध्ये पण आयपीएनटीएफएस सर्व्हिस मध्ये नियुक्ती झाली होती। सर्व्हिस मध्ये असताना मी यूपीएससीचा अभ्यास केला होता अँड अफिलिएटेड विथ दिस रँक। या व्यतिरिक्त नवीन एस्पिरेंट्सना मला हे सांगावं वाटेल की तुमचा का तुम्हाला यूपीएससी करायचं, बी क्लिअर विथ युअर गोल। सेकंड की एक प्लॅन बी असायला पाहिजे की आपण यूपीएससीमध्ये फुल फ्लेजेड जाण्यापूर्वी की फायनान्शियल इंडिपेंडन्स किंवा एक आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम असलो पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि तिसरं की प्रोसेस समजून घ्या, परीक्षेला काय अपेक्षित आहे ते बघा आणि त्यानुसार गायडन्स घेऊ किंवा तुमचे मित्र असतील तर त्यांच्याकडनं विचार त्यांचा गायडन्स घेऊन तुम्ही प्रिपेअर करू शकता। ऑल द बेस्ट फॉर ऑल द एस्पिरंट्स। नमस्कार, मी वसंत प्रसाद दाभोलकर आणि या यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम मध्ये माझा 76वा रँक आलाय। मी मूळचा सिंधुदुर्गचा आहे, दाभोली गाव, तिकडेच माझं शिक्षण वगैरे झालं आणि या यूपीएससीच्या परीक्षेत माझा 3rd अटेम्प्ट होता। मी कॉलेज झाल्यानंतर माझं यूपीएससीचं प्रिपरेशन स्टार्ट केलं। सो कॉलेजच्या जेव्हा लास्ट इयरला मला करिअर डिसिजन घ्यायचा होता तेव्हा आयदर कॉर्पोरेटला जायचं किंवा यूपीएससी करायचं असं माझे कॉन्फ्लिक्ट होता, पण माझं पूर्ण शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी मीडियममधून झालेलं। अगदी 12वीपर्यंत मी जिल्हा गव्हर्नमेंट स्कूल्समध्येच शिकलो, त्यामुळे कुठेतरी आपण या सिस्टीमचा भाग बनावा आणि जे काही आपल्याला बेनिफिट्स मिळाले सरकारी शाळांमध्ये शिकून किंवा सरकारी हॉस्पिटल्स ते कुठेतरी समाजाला परत द्यावं या हेतूने मला यूपीएससीचं प्रिपरेशन करण्यासाठी मोटिवेशन मिळालं। त्यानंतर मी माझे अटेम्प्ट दिले आणि फायनली मला आज यश मिळालेलं आहे। त्यांना मुळात मला असं सांगावं असं वाटतं की तुमचं इंटरनल मोटिवेशन फार महत्वाचं आहे। जे भाई सिव्हिल सर्व्हिसेस किंवा भाई यूपीएससी जे म्हणतो तुम्हाला का करायचं आहे असं, तर जसं सगळे ऑफिसर्स ज्यांना भेटलो त्यांना बोलून असं कळतं की एक खूप वाईड इम्पॅक्ट आहे तुमच्या कामाचा। जसं की जेव्हा एखादी आपत्ती येते, भूकंप असेल किंवा पूर असेल, तेव्हा अगदी लोकांचे अश्रू पुसण्यासारखं सौभाग्य मिळतं की लोकांना तुम्ही खरंच मदत करू शकता। या समाजात तुमच्या कामाचा फार जास्त इम्पॅक्ट होतो। जसं की जे काही कचरा साफ करणारी ते सुद्धा देशाची सेवा करतात। बिझनेसमन असतो तो टॅक्स पे करतो, कर भरतो आणि ते तो सुद्धा देशाची सेवा करतो। पण यूपीएससी मधून जे सिव्हिल सर्व्हंट्स किंवा आयएएस ऑफिसर्स निवडले जातात त्यांच्या कामाचा इम्पॅक्ट फार जास्त आहे। त्यामुळे मला वाटतं की हे करणं वर्थ आहे, बट ॲट द सेम टाइम तुम्ही तुमची घरची परिस्थिती, तुमचा अभ्यास किंवा तुम्हाला का करायचं ह्या सगळ्या गोष्टींचं अक्युम्युलेशन होऊन एक डिसिजन ठरतो। त्यामुळे जे जे कोणी एक्सपिरियन्स यूपीएससी करणार त्यांना मनापासून धन्यवाद। मी तुकाराम जाधव, युनिक अकॅडमीचा संचालक आहे आणि राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन हे दोन्ही वैकल्पिक विषय मी गेल्या 20 वर्षापासून शिकवतो। मला असं वाटतं की सर्व विद्यार्थ्यांनी जे अनुभव कथनातनं सांगितलं की त्यांनी जर पहिल्या प्रयत्नामध्ये काही चुका केल्या असतील, त्यांच्या कमतरता असतील, तर त्या नेमकेपणानं लक्षात घेऊन त्याच्यावरती मात करण्यासाठी त्या प्रकारचं सुसंगत मार्गदर्शन। तुम्ही हे ऐकलं असेल की मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला लिहावं लागतं आणि जर नेमकेपणानं मला लिहिता येत नसेल तर मग त्या अडचणी येतात, तर मग अशा वेळेला त्यांच्याकडनं मुख्य परीक्षेसाठी जास्तीत जास्त पेपर लिहून घेणं आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त क्रिटिकल फीडबॅक देणं आणि मुलाखतीचा जो टप्पा असतो तिथं मात्र 4-5 मुलाखत मंडळासमोर म्हणजे सदस्य असणाऱ्या मुलाखत मंडळासमोर बोलण्याचं धाडस, त्याचा आत्मविश्वास आणि त्यात ज्या काही कमतरता असतील त्या अधोरेखित करून त्या प्रकारचं मार्गदर्शन। मी असं सांगेन की मुळात हे तुम्ही निश्चित करा की तुम्हाला खरंच ते करायचं आहे का, कारण हे जाता जाता करण्यासारखं काम नाही आहे। त्यामुळं व्यवस्थित विचार करून जाणीवपूर्वक निर्णय घेऊन या क्षेत्राकडे वळलं पाहिजे। एक दुसरी जी गोष्ट आहे, एकदा का तुम्ही निर्णय घेतला की मला याचा अभ्यास करायचा आहे तर ह्या परीक्षेचं सगळं स्वरूप व्यवस्थित लक्षात घेऊन त्याच्यासाठी अभ्यासक्रम बघा, जुन्या प्रश्नपत्रिका बघा आणि त्यातनं तुम्हाला या परीक्षेचा स्कोप कळेल। मग त्यानंतरची महत्वाची गोष्ट येईल ती म्हणजे प्लॅनिंग। तुमच्याकडे जो काही कालावधी अवेलेबल आहे परीक्षेचे 3 टप्पे लक्षात घेऊन कोणत्या टप्प्यासाठी तुम्ही आता तयारी करताय ते समोर ठेवून जर तुम्ही प्लॅन्ड पद्धतीने अभ्यास केला,
आता या प्लॅन्ड पद्धतीने अभ्यासामध्ये तुम्ही जर प्रिलिमची तयारी करत असाल तर त्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका सोडवा. मुख्य परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला प्रत्यक्ष लिहावं लागते. तर टप्पा कोणता आहे आणि त्याच्यासाठी कुठल्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे हे जर तुम्ही करायला लागलात त्यावरचा फीडबॅक लक्षात घेऊन तुम्ही तयारी करा. संस्था म्हणून स्थापनेपासून हे करत आलोय, तुम्ही ऐकलं पण असेल म्हणजे ज्या विद्यार्थ्याची खरं जेन्युइन अडचण असते त्या विद्यार्थ्यांना आपण सर्वतोपरी सहाय्य करत असतो म्हणजे. आणि मला असं म्हणायचं आहे की अनेक संस्था व्यक्ती त्या मदत करतात, त्यामुळे मी रादर असं आवाहन करेन की असे काही विद्यार्थी असतील तर त्यांनी जरूर संस्थेला भेट द्यावी आणि इथे त्यांना सगळ्या प्रकारचे सहाय्य मिळेल.